रायगड जिल्ह्यातलं अतिशय सुंदर आणि मोठं आधुनिक सुविधा असलेले हॉस्पिटल आज उद्घाटन आपण केलेलं आहे. रायगड सर रायगडकरांसाठी मोठी पर्वणी आहे, काय भावना व्यक्त करा. मला अतिशय आनंद होतो आहे की माझं नशीब की मी हे उद्घाटन करू शकलो आणि हे हॉस्पिटल एवढं सुंदर आहे. मी जेव्हा बघितलं आधी मला वाटलं होतं की पनवेलमध्ये डॉक्टर तार्लेकर हॉस्पिटल सुरू करतायत तर एक सॅटेलाईट त्यांची ब्रांच असेल छोटीशी वगैरे असं, पण हे खूपच मोठं आहे. इकडं ऑल मॉडर्न फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आणि थोड्या फॅसिलिटीज तर अशा आहे की ते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण नाही सिटीमधल्या. तर त्याच्यामुळे मला वाटतं की रायगड जिल्ह्यातल्या लोकांना ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांना खूपच याचा फायदा होणार आहे आणि माझ्या मते त्यांनी ह्या गोष्टीचा भरपूर फायदा घेतला पाहिजे आणि हे हॉस्पिटल पुढं पुढं वाढतच जाणार, कारण आम्ही सगळ्याचे तार्लेकर डॉक्टरना आमचा सपोर्ट आहे आणि त्यांचं आमचं आम्ही त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि मी असं सांगू इच्छितो. हां, मी डॉक्टर अजय चौरसी आहे. मी प्राध्यापक आणि प्रमुख आहे कार्डिओलॉजी डिपार्टमेंटला. महानगरपालिका मुंबईचं मोठं हॉस्पिटल आहे नायर हॉस्पिटल. आणखी म्हणजे आमचं सौभाग्यच आहे म्हणजे हा आम्ही इनॉग्रेट केलं. एवढी जागा आमच्याकडे शासकीय हॉस्पिटललाही नाही आहे. नायर हॉस्पिटल मला 10,000 जास्त जागा नाही मला डिपार्टमेंटला, पण इथे एवढी जागा आणि एवढी स्पेस. पण एखाद वेळा असंही होतं, हे जुने हॉस्पिटल आहे, आम्ही नायरला आता 100 सादर केलेले आहे, तर नवीन जे हॉस्पिटल होतं त्याच्यात पूर्ण स्पेस गॅप हे सगळं, आणि सरांनी ते सांगितलेलंच आहे की हा हॉस्पिटल एकदम सुसज्ज आहे, सगळे इक्विपमेंट वगैरे खूप, म्हणजे बरेचसे इक्विपमेंट कुठे मुंबईलाही नाही आहे, फक्त 2 हॉस्पिटल होते, हा 3रा हॉस्पिटल आहे ज्याला एकमो लाभलेलं आहे. आणखी सरांचं जर ते झालं सँक्शन वगैरे महात्मा फुले वगैरे तर गरिबांना खूप बेनिफिट होईल. म्हणजे इथे असं नाही की सर त्यांचं कामच तसं आहे, पैशाचा प्रश्न नाही, पहिले ट्रीटमेंट घ्या आणि तुम्ही स्वतः त्याचे विटनेस आहात बरोबर. तर हेही जर त्यांचं प्रधानमंत्री योजना म्हणा महात्मा फुले योजना म्हणा ते सगळं झाले तर या लोकांना खूप फायदा होईल, कारण गावात हे वगैरे आपल्याकडे सेवा नाहीच आहे. प्रायमरी हेल्थ सेंटर पण खूप चांगले काम करत नाही, तर हे उपक्रम जे त्यांनी केलेलं आहे डेफिनेटली 25 त्यांचा अनुभव आहे, ते तर लोकांना भेटेलच. पण इक्विपमेंट असं काहीच नाही आहे, इथून मुंबईला जाऊन भेटेल, इथंच भेटेल सगळं त्यांना. मी सगळी शुभेच्छा देतो त्यांना, ऑल द बेस्ट, आणि सगळ्यांचं ट्रीटमेंट इथं होऊन जाईल. थँक्यू सर. हॉस्पिटल्स सातत्यानं हॉस्पिटलची संख्या वाढते, नवी मुंबई रायगड नंतर आता पनवेलमध्ये मोठं हॉस्पिटल सुरू केलं आहे, याबाबतची मेडिकल भावना काय आहे? नाही, अशा पद्धतीची जी नवी मुंबईमध्ये जसं आपण नेरूळला जसं चालू केलेलं होतं तशाच पद्धतीचं काहीतरी पनवेलमध्ये एक लोकांच्या सोयी व्हावी या दृष्टिकोनातून हा एक उपक्रम आहे. या उपक्रमा माध्यमातून जे काही मध्यमवर्गीय आणि एक लो सोशो इकॉनॉमिक क्लासमध्ये जे लोक आहेत त्यांना याची मदत खूप होईल. आणि जसं आता आम्ही नेरूळमधल्या ज्या सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करतो आहे तसंच या ठिकाणी पण आम्ही ते चालू करणार आहोत. म्हणजे जी शस्त्रक्रिया बाहेर सायन कैम वगैरे इकडे जावं लागते लोकांना ते थोडक्यामध्ये इथे होऊ शकते आणि हा एक प्रयत्न आहे. जसा नेरूळमध्ये केला तसाच हा पनवेलमध्ये पण आम्ही करणार आहोत. या हॉस्पिटलचं खास वैशिष्ट्य काय सांगताय? या वैशिष्ट्याचं आहे की आता याच्यामागे पूर्वीचा जो माझा मोठा अनुभव आहे तो इथे लागलेला आहे. उपकरणे तर ते सेमच आहेत, पण जो अनुभव आता जो 20-25 जो आता निर्माण झालेला आहे त्या अनुभवाचा या हॉस्पिटलला खूप मोठा फायदा होणार आहे. धन्यवाद.